Tony, mi ha logato a zone, eh? आओ मोहन भाऊ राम 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 विठ्ठला अहो तुमच्याकडेच निघालो तुम्ही आता या की काय काम काढलं या बसा पाणी घेतो काय ताडे काय चाललंय सरांनी आम्हाला किल्ल्याचं चित्र काढायला लावलं चांगलं चित्र काढते गाडी तू पूर्ण झालं मला दाखवा हो बाबा कुठे गेले तू आई बाबा लग्नाला गेली हा दादा वहिनी आज कारेगावला गेलीत लग्नाला घ्या मग बोला इतला काय काम काढलं आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे नांगरणी आटोपली म्हणलं बियाणांची चौकशी करण्यासाठी तुमच्याकडे जावं म्हणून निघालो होतो तुमच्याकडे यायला बरं काय पेरायचा विचार केलास कपाशी पेरावी म्हणतो यंदा मागच्या वर्षी काय पेरलं होतं वावरात सोयाबीन लावला होता पण काय मिळ बसला नाही विठ्ठला एकात्मिक कीड नियंत्रण खूप महत्त्वाचं आहे मागच्या वेळेस सांगितलं होतं तुम्ही ध्यान ते माझ्या पिकाची फेरपालट होणं खूप गरजेचं असते म्हणजे एकाच प्रकारच्या किंवा एकाच कुळातल्या पिकांची ना सतत लागवड केली किंवा एकानंतर एक लागवड केली ना तर किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो म्हणूनच म्हणलं ह्यावेळेस कपाशी लावावी योग्यच निर्णय आहे की हां पण सगळ्यात महत्त्वाचं कीड आणि रोगप्रतिकारक वाणांची लागवडीसाठी निवड करायची म्हणूनच भाऊ तुम्हीच एखादा वाण लिहून द्या म्हणजे माझं कामच मिटतंय बघा देतो भाऊ एक कपाशीचं वाण कळलं मला पण एरंड आणि झेंडू कशासाठी म्हणजे ते काय पेरायचा विचार नाही माझा मग विचार कर विठ्ठला का म्हणजे काय उपयोग काय त्याचा कारण ही सापळा पिकं आहेत सापळा पिकं आता ते प्रकाश सापळा चिकट सापळा किंवा ते काय ते तुमचं ते कामगंध सापळा ते माहिती आहे की मला आपण वापरलं पण होतं की आपल्या शेतात पण हे सापळा पीक काय बांधकडे सांगतो अरे वा तायडे बारीक चित्र काढलं की थँक्यू सो मच काका अरे बापरे इंग्रजी तायडे जा काकूला सांग चहा टाकायला भाऊ आले तुम्ही नाही नको चहा नको आता जरा गडबडीत थांब की भाऊ दुपारच्या वावरात भेटून सांगतो तुम्हाला सापळा पीक चल चालतं येतो दुपारी विठ्ठला मला सांग पूर्वीच्या काळी किल्ल्याचं संरक्षण व्हावं म्हणून चार बाजूला काय असायचं बरं किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी तटबंदी उभारायची की चारही बाजूला हा एकदम बरोबर तर हे आपलं सापळा पीक म्हणजे आपल्या मुख्य पिकाची तटबंदीची संरक्षित भिंत सापळा पीक आणि तटबंदी ते कसं काय कसं आहे विठ्ठला आपल्या मुख्य पिकाचं किडीपासून संरक्षण करायचं असेल ना तर किडीला जास्त बळी पाडणारे दुसरे पीक घ्यायचं त्याच्यामुळे होतंय काय ती जी कीड आहे ना ती दुसऱ्या पिकाकडे आकर्षित होती आणि आपलं मुख्य पीक सुरक्षित राहत असं भाऊ जरा हे उलगडून सांगा बरं मला म्हणजे सगळं असं सविस्तर सांगा कसं आहे ना विठ्ठला कपाशीच्या भोवती जर आपण झेंडूची बॉर्डर लाईन केली ना तर बोंडाळीचा मादी पतंग त्या झेंडूच्या फुलाकडे आकर्षित होतो आणि त्याच्यावरती अंडी घालतो त्यामुळे आपलं मुख्य पीक सुरक्षित राहत किंवा आपण जर कपाशीच्या सभोवताली एरंडाचं पीक जर घेतलं तर स्पोडोप्टेरा आणि उंटाळी ह्याच्यापासून आपल्या मुख्य पिकाचं संरक्षण होतं म्हणजे चांगलाच चकू आहे की भाऊ कसं आहे विठ्ठला मागच्या काही वर्षांपासून हवामानात खूप बदल होत चाललेत म्हणजे पावसाची अनियमितता तापमानात चढउतार गारपीट ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना किडींच्या वाढीसाठी अनुकूल असं वातावरण तयार झालेलं असं त्याच्यामुळे होतंय काय किडींचा उद्रेक होतो
आणि त्यासाठी आपण कीटकनाशकांचा अतिवापर करतो. त्यापुढे जाऊन आपला शेतकरी आर्थिक नुकसान पातळीचा विचारच करत नाही आणि फवारण्या करीत सुटतो. त्यामुळं कीटकनाशकांचा हा वापर खर्चिक तर आहेच, त्याबरोबरच आपल्यासोबत वातावरणालाही धोकादायक आहे. पण भाऊ, शेतकऱ्याचा नायलाज असतो ना, तो तरी काय करणार ह्या समजा गोष्टींना. म्हणूनच म्हणतो विठ्ठला, एकात्मिक कीड नियंत्रण आजच्या काळात खूप गरजेचं आहे आणि सापळा पीक हा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे बरं का, जो कमी खर्चिक आणि शेतकऱ्यांना सहजरित्या वापरता येण्यासारखा आहे. बरं बरं बरं. म्हणजे एकंदरीत शेतकऱ्याला जर का फायदा होणार असेल आणि जर का त्याला त्याची मदत होणार असेल तर कुठला शेतकरी नाही म्हणणार आहे भाऊ. शेतकऱ्याचा फायदा आहेच आहे. सापळा पिकामुळं आपल्या पिकावर किडीची लागण झाली की नाही याचा आपल्याला आधीच अनुमान येतो. त्यामुळं योग्य ती उपाययोजना करून किडीचं नियंत्रण करता येतं. त्यामुळे होतं काय, कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर कमी होतो आणि खर्चही वाचतो ना. खर्चाचं गणित बसलं पाहिजे बघा भाऊ, नाही तर शेती खर्चाला मा. एवढंच नाही, आपल्या पिकाचं उत्पादन तर वाढतंच, शिवाय प्रतही सुधारते आणि सापळा पिकामुळं अतिरिक्त उत्पन्नही वाढतं. सापळा पिकापासून अधिक उत्पन्न घेता येतं. हा, आणि ते कसं काय? म्हणजे समजा कपाशीसोबत आपण जर झेंडूचं उत्पादन घेतलं तर सणासुदीला झेंडूचे फुलं विकून आपण अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतो. हा म्हणजे भाऊ, आमके आमावर गुटली के दाम म्हणा की. हे झालं खर्चाचं, पण सापळा पिकामुळं मित्र कीटक तर वाचतेच, शिवाय पक्ष्यांचं संवर्धनही होतं. सगळं चांगलंय भाऊ, पण मला एक सांगा भाऊ, सापळा पिकावरच्या किडीचं नेमकं करायचं काय भाऊ? सापळा पिकांवरील किडींचे अंडीपुंज, कोष, त्याच्यानंतर आळ्या आणि किडे वेळोवेळी गोळा करायचे आणि नष्ट करून टाकायचे. आणि समजा जर का कीड जास्तच वाढली तर? ते सापळा पीक उपटून टाकायचं आणि त्याची विल्हेवाट लावायची आणि कीटकनाशक फवारून आपलं मुख्य पीक सुरक्षित करायचं. भाऊ हे समजलंय भारी, यंदा 2-4 सापळा पीक मी लावूनच घेतो बघा. तसं नसतं विठ्ठला. मग सापळा पीक निवडण्याआधी काही गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं असतं. असं? त्या कुठल्या गोष्टी? म्हणजे सापळा पीक हे मुख्य पिकाच्या जीवनकाळात सुरुवातीपासून शेवटपर्यंत किडीचं आकर्षण करणारं असलं पाहिजे. असं का? हां. त्याबरोबरच सापळा पिकाची एकूण होणारी वाढ, त्यासाठी लागणारी जागा, त्याचा जीवनक्रम आणि मुख्य पिकासोबत सूर्यप्रकाश, अन्नद्रव्य आणि पाणी यासाठी होणारी स्पर्धा या गोष्टींचा विचार करावा लागतो. बरोबर आहे तुमचं भाऊ. म्हणजे कसं आहे, काही जरी झालं तरी आपला किल्ला शाबूत राहायला पाहिजे. हां. आणखी एक महत्त्वाचं, हां, आपल्या शेतीचा आकार, त्यानंतर मुख्य पिकाचं क्षेत्र, यावरून सापळा पिकाचं क्षेत्र ठरवायचं. म्हणजे शेतीचा आकार, आपलं मुख्य पिकाचं क्षेत्र. भाऊ हे गणित काय आम्हाला जमायचं नाही, त्याची जबाबदारी तुम्हीच घ्या बरं का. चालतंय की. आता मला शेवटचं सांगा एक भाऊ, प्रत्येक पिकानुसार सापळा पीक वेगवेगळं असेल ना, म्हणजे कीड वेगवेगळी असते म्हणून म्हणलं. अगदी बरोबर विठ्ठला. म्हणजे शत्रूनुसार आपली तटबंदी ठरवायची. म्हणजे हिरवे पानं खाणाऱ्या आळीपासून भुईमुगाचं संरक्षण करायचं असेल ना तर एरंड आणि सूर्यफूल लावायचं. म्हणजे भुईमुग संरक्षित करायचं असेल तर एरंड आणि सूर्यफूल वापरायचं म्हणा की. आणि ज्वारीचा जर विचार केला तर ज्वारीच्या आहे ना 4 ओळीनंतर 2 ओळी करडईच्या लावायच्या. त्याच्यामुळं काय होतंय ना, मावा किडीपासून आहे ना संरक्षण होतं आपल्या मुख्य पिकाचं. भाऊ हा खूप महत्त्वाचा विषय. मी आजच आपल्या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याला सापळा पिकाविषयी सांगणार आहे बघा. त्या सगळ्यांना एकत्र गोळा करतो, तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा. चालतंय. यंदा आपण तटबंदी उभारूनच घेऊ. मग बघू कसा घुसतो शत्रू आपल्या वावरात ते. आता कसं बोलले? आता चहा घ्यावा लागतो भाऊ. चालतंय की. सकाळी नाही म्हणले तुम्ही. चला चला. Thank you.